मोत्या शिकरे अ आई, शिकरे अ आई, शिकरे अ आई, टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. मोत्या काट्या काय चाललंय तुझं? अरे मी काय शिकवतोय मोत्या शिकरे अ आई, तर तुझ्या डोक्यात टिक टिक वाजते? अहो गुरुजी, अभ्यासाची टिक टिक वाजते ना डोक्यात. मग म्हणजे तुझ्या डोक्यात अभ्यासाची टिकटिक वाजते? हो, आणि धडधड पण वाढते ना तिथी. खा खा खा, आप्पा परीक्षा आले ना जवळ म्हणून. माझं कुणी कुणी विद्यार्थी ते कुणी टाकलं तुला शाळेत? तू माझ्या आई बाबांनी टाकलं शाळेत. तू माझं नाव मोठं करणार. चला आता अभ्यासाकडे वळूया. टिकटिक वाजते ना डोक्यात, धडधड वाढते ना. वळूया. अरे वळूया म्हणजे तसं नाही, अभ्यास करूया. अभ्यास शिकूया, अभ्यास शिकूया, शिकूया. आता बाराखडी झाली, आता आपण पाडे घेऊया. माझ्या मागणं म्हणायचं म्हणजे हो. स्टार्ट. स्टार्ट. बे के बे, बे के बे, बे दुने चार, बे त्री, बे त्रिक्स. आता तीनचा पडा. तीन के तीन, तीन दोन्ही सहा. अरे वा, माझ्या म्हणण्याच्या आधीच नाही ते. गुरुजी गुरुजी, बस झालं, पाड बस झालंय. का का काय ना, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. माझी परीक्षा घेणार तू? नाही हो गुरुजी, लय मोठा प्रश्न आहे डोक्यात तुझ्या. हा वा वा वा, तुला प्रश्न पडतायत मोत्या, मला ऐकून फार बरं वाटतं. अरे नाही नाही नाही, तू विचार. काय आहे, कुणीतरी म्हटलेलंच आहे की लहान मुलांच्या डोक्यातल्या प्रश्नांचे उत्तर द्यायलाच हवीत, त्याचं निवारण व्हायला हवं, तरच पुढी 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 नाही रे, पुढील 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 पुढील. हा मोत्या, बघ बघ, मला असं गहिवरून आलंय, त्यामुळे शब्द असे 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 बाहेर पडतायत. पण अशी पिढी घडते कि मग नाव होतं शिक्षकाचं. चार विचार, तुला काय विचारायचंय? गुरुजी गुरुजी, मला सांगा, दगड पाण्यात बुडतो का? बुडतो का? हा. अरे नाही का, दगड स्थायी रूप असतो म्हणून तो बुडतो. बरोबर. चूक. बरोबर. चूक चूक. बरोबर बरोबर. न्यूटन 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 न्यूटन. आता लक्षात आलं. अरे तसा टन नाही रे, ते टन आता माझा टन. न्यूटन ने नाही का तो असा शोध लावला, शास्त्रज्ञ न्यूटन. हा, त्याने नाही का शोध लावला, असा झाडावर न सफरचंद खाली पडला तो का? गुरुत्वाकर्षण. अरे म्हणून दगड पाण्यामध्ये पडतो. अरे बरोबर बरोबर. हा, अरे त्याची घनता जास्त असते. घनता घनता. अहो अजून घंटा वाजायची आहे ना शाळेची. घंटा तू आताच का आठवण करून देतोय? अहो ते चुकीचं उत्तर आहे. हो, हे पण चुकीचं आहे. चुकीचं उत्तर आहे. मग बरोबर उत्तर काय बरे? गुरुजी मी सांगू. हा गुरुजी, दगड पाण्यात बुडतो कारण त्याला पोहताच येत नाही. हा,